गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत. पुण्याच्या ससूनमधून कोरोनाची एक गुड न्यूज आहे, कारण 4 महिन्याच्या चिमुरड्यानं कोरोनावर मात केलेली आहे. तर ससूनच्या बालरोग विभागातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना मोठं यश आलंय. आजोबांपासून या बाळाला कोरोनाची लागण झालेली होती, तर बाळाच्या आई वडिलांचा अहवाल जो आहे तो मात्र निगेटिव्ह आलेला होता. तर काल ससूनमधून एकूण 9 पेशंट्सना डिस्चार्ज मिळालेला आहे. 9 वर्षीय मुलीनं सुद्धा कोरोनावर मात केलेली आहे. त्यामुळे पुण्यात काल दिवसभरात 27 पेशंट्सना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 143 रुग्णांची वाढ आहे आणि त्यापैकी शहरात 122 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. थेट चंद्रकांतकडे जाणार आहोत. चंद्रकांत, आपण पाहतोय पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, गुड न्यूज म्हणू शकतो आपण त्याला, कारण 4 महिन्याच्या चिमुरड्यानं कोरोनावर मात केलेली आहे आणि काल डिस्चार्ज मिळणाऱ्या पेशंटची संख्या सुद्धा अधिक होती. हो, मनाली गेली 1.5 महिना झाली आपण पाहतो सातत्याने पुणेकरांना कोरोनाच्या निगेटिव्ह आणि चिंताजनक बातम्या पाहाव्या लागतात. पण काल जरी एकीकडे 143 पेशंटची वाढ झाली असली, पुण्यात आउटब्रेक झाला असला, तरी दुसरीकडे ससूनमधूनही पहिल्यांदाच गुड न्यूज आली. गुड न्यूज असंसाठी की तुला माहिती आहे, ससून वाढत्या मृत्यू संख्येसाठी गेली महिना झाले बदनाम झालं होतं. इथनं त्यातनंच मग तिथले आदेश आता चंदनवाले यांची बदली झाली होती. त्यानंतर हा सगळा चार तांबे यांच्याकडे आला. त्या ससूनमधून आता एक गुड न्यूज आलेली आहे. 4 महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार करून 13 दिवसाच्या उपचारानंतर या बाळाला घरी सोडलंय. विशेष म्हणजे त्याची आई निगेटिव्ह होती, पण आईला त्या बाळासोबत ठेवलं होतं, कारण अवघं 4 महिन्याचं बाळ होतं आईला. त्यामुळं त्या बाळाला फायदा असा झाला की रोगप्रतिकारक शक्ती वाढली आईसोबत असल्यामुळे, त्याला स्तनपान दिलं गेलं आणि त्यातनं हे बाळ बरं झालेलं आहे आज आणि जे ठणठणीत होऊन घरी गेले. ही खूप मोठी बातमी आहे ससूनसाठी. किंबहुना फक्त हेच नाही, 1 वर्षाची मुलगी पण काल ससूनमधनं बरी होऊन घरी गेली. एकूण 9 पेशंट काल ससूनमधनं बरे होऊन गेले. आतापर्यंत फक्त 3 पेशंट ससूनमधनं डिस्चार्ज झाले होते. तब्बल 220 पेशंट ससून मध्ये उपचार घेत आहेत. म्हणजे कुठेही एक ससूनला, ज्याला आपण म्हणतो सातत्याने गर्तेत सापडलं होतं अपयशाच्या, पण पहिल्यांदा ससून हे सगळ्या याच्यातनं बाहेर पडलेलं आहे. आणि ही खूप मोठी बातमी पुणेकरांसाठी, कारण ससून हा खूप मोठा आधार आहे पुणेकरांसाठी कोरोनाच्या लढाईमध्ये. मनाली नक्कीच चंद्रकांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय पुण्यामध्ये ससूनमधून कोरोनाची लागण झालेल्या 4 महिन्याच्या बाळानं कोरोनावर मात केलेली आहे आणि त्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर पुण्यातलीच बातमी आहे. पुण्यामध्ये गर्भवती महिला रुग्णांसाठी 2 कोविड हॉस्पिटल राखीव ठेवली जाणार आहेत. पुणे मनपाचं सोनावणे हॉस्पिटल आणि खासगी मीरा हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांवर उपचार होणार असून पुणे मनपाच्या आरोग्य विभागानं हा निर्णय घेतला आहे. तर पुण्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये तब्बल 122 कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे आणि आता शहरातील रुग्णसंख्या 1,339 जाऊन पोहोचली आहे. तर 24 तासात 2 पेशंटचा मृत्यू झाला आहे. 24 तासामध्ये 27 पेशंट्सना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील मृतांचा आकडा 79 गेला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या 83 इतकी झाली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 9,318 पोहोचला आणि काल दिवसभरातून 106 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत 1,388 जण कोरोनामुक्त झालेले आहेत, तर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आणि 729 नवीन केसेस काल दिवसभरामध्ये दाखल झाल्या आहेत. तर काल दिवसभरामध्ये 31 मृत्यू झालेले आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत 6,169 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 244 जणांचा मृत्यू झाला आहे.